आगामी निवडणुकीसाठी भाजपाचा नारा आहे की अबकी बार 400 पार. याचाच अर्थ असा की भाजपाला स्वबळावर जवळपास 370 जागा जिंकण्याचा विश्वास असून भाजपा प्रणित NDA ला 400 हून जास्त जागा मिळवण्याचं लक्ष भाजपानं निश्चित केलंय. मात्र तुम्हाला माहित आहे का की भारताच्या राजकीय इतिहासात एखाद्या राजकीय पक्षाला 400 हून अधिक जागा मिळालेल्या आहेत. हे झालंय, साल होतं 1984 आणि 400 हून अधिक जागा निवडून येणारा तो पक्ष होता काँग्रेस. 1984 सालची इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर झालेली ही लोकसभा निवडणूक होती आणि आज बरोबर 30 वर्षांनी 400 पारच्या पुन्हा चर्चेमुळे म्हणा अथवा घोषणेमुळे म्हणा याचीच आठवण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडा. नमस्कार, मी संतोष राजेमाडी, बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. 1984 साली झालेल्या 400 पारच्या ऐतिहासिक विजयाच्या आधी, त्याहीपेक्षा थोडं मागे जाऊन त्याआधीची म्हणजेच 1980च्या निवडणुकीत काय घडलं, त्यानंतर काय घडामोडी घडल्या हे जाणून घेणं गरजेचं. खरं तर 90च्या दशकाच्या उत्तरार्धात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रणित NDA चं सरकार सत्तेत येईपर्यंत जवळपास 4.5 दशकं पूर्णपणे काँग्रेसचाच वर्चस्मा राहिला. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत काँग्रेसला निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमत मिळत गेलं. अपवाद फक्त 1976च्या आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकींचा, कारण या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली जनता दलाचं सरकार स्थापन झालं. पण 2 वर्षात सरकारमधले हेवे दावे चवाट्यावर आले आणि देसाई सरकार कोसळलं. त्यापाठोपाठ 1980 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 353 जागा जिंकत जोरदार कमबॅक केलं. यावेळी जनता पार्टीला फक्त 31 जागा मिळाल्या होत्या. पुढे म्हणजे 1984ला खलिस्तानी चळवळीचा प्रमुख जनरल बिंद्रनवालेने अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिरात आश्रय घेतला होता, त्यामुळे पंजाबमधील हिंसक घटना वाढतच होत्या. या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टारला हिरवा कंदील दिला आणि 5 जून 1984 रोजी रात्री 10:30 च्या सुमारास सुवर्ण मंदिरातील खलिस्तानी दहशतवाद्यांवर पहिला हल्ला चढवण्यात आला. 10 जून 1984 रोजी दुपारी ऑपरेशन ब्लू स्टार अधिकृतरित्या संपल्याचं जाहीर करण्यात आलं. यात लष्कराचे 83 जवान शहीद झाले तर 249 जखमी झाले. बिंद्रनवाले आणि त्याच्या सहकाऱ्यांचा कारवाईत पूर्ण खात्मा करण्यात आला. ऑपरेशन ब्लू स्टारमुळे शीख समुदायासाठी सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या सुवर्ण मंदिरातील अखाली तख्तचं मोठं नुकसान झालं. याची संतप्त प्रतिक्रिया शीख समुदायात उमटली 4 महिन्यानंतर, म्हणजे 31 ऑक्टोबर 1984 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधींची गोळ्या झाडून हत्या केली. या काळात दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर दंगली आणि हिंसाचार झाला होता. आता जाणून घेऊया यानंतर झालेल्या निवडणुकीबद्दल आणि त्या निवडणुकीच्या ऐतिहासिक निकालाबद्दल. ऑपरेशन ब्लू स्टारमुळे देशभरात काँग्रेसच्या विरोधात निर्माण झालेलं वातावरण इंदिरा गांधींच्या हत्येमुळे त्याहून अधिक वेगानं काँग्रेसच्या बाजूने झालं. 1984 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसनं न भूतो न भविष्यती असा विजय संपादन केला. पंजाब आणि आसाम वगळता उर्वरित भारतात झालेल्या मतदानात काँग्रेसला तब्बल 404 जागांवर विजय मिळाला. त्यानंतर वर्षभरात पंजाब आणि आसाममध्ये परिस्थिती शांत झाल्यानंतर निवडणुका घेण्यात आल्या. यातही काँग्रेसला 27 पैकी 10 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे काँग्रेसला मिळालेल्या एकूण जागांचा आकडा 414 इतका प्रचंड झाला. 1980च्या तुलनेत तब्बल 61 जागा काँग्रेसच्या पारड्यात पडल्या. इंदिरा गांधींच्या हत्येमुळे जनतेचा भावनिक पाठिंबा राजीव गांधींच्या पाठीशी होता हे स्पष्ट दिसत. या काळात भाजपाचे तत्कालीन प्रमुख नेते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांनी ही लोकसभा नव्हे शोकसभा निवडणूक अशा आशयाची टिप्पणीही केली, कारण 1984च्या निवडणुकीचे आकडे आश्चर्यकारक ठरले होते. जिथे एकीकडे काँग्रेसला 414 जागां इतकं प्रचंड बहुमत मिळालं, तिथं काँग्रेसनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या NT रामाराव
राव यांच्या तेलुगू देशम पार्टीला अवघ्या 30 जागा मिळाल्या होत्या आणि टीडीपीचं दुसऱ्या क्रमांकाचं पक्ष ठरल्यामुळे लोकसभेत काँग्रेस समोर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून रामाराव यांचा पक्ष बसला. एखाद्या प्रादेशिक पक्षाला लोकसभेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कामगिरी पार पाडण्याची संधी मिळण्याची ती देशाच्या इतिहासातील पहिली वेळ होती. दुसरीकडे काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालेलं असताना भारतीय जनता पक्षाला मात्र तेव्हा देशभरात फक्त 2 जागांवर विजय मिळवता आला होता. प्रत्यक्ष लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचाही पराभव झाला. आंध्र प्रदेशच्या हनामकोंडा मतदारसंघातून चंदू पाटला जंगा रेड्डी आणि गुजरातच्या मेहसाणामधून AK पटेल हे 2 भाजपा उमेदवार फक्त काँग्रेसच्या प्रचंड मोठ्या लाटेसमोर विजयी झाले होते. 1984 सालची निवडणूक काँग्रेसला तेव्हा मिळालेल्या अतिभव्य अशा विजयामुळे इतिहासात नोंद झाली. या निवडणुकीत एकट्या काँग्रेसला 414 जागा मिळाल्या होत्या. त्याआधी किंवा त्यानंतर आजतागायत कोणत्याही पक्षाला एक हाती इतक्या जागा जिंकता आलेल्या नाहीत. 1984 निवडणुका त्या आधीच्या सर्व घडामोडी आणि एकट्या काँग्रेसला मिळालेलं अभूतपूर्व यश आता या गोष्टींना जवळपास 3 दशकं उलटली आहेत. आता 2024 लोकसभा निवडणूक आहे. गेल्या 3 दशकात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. बऱ्याच आघाड्या बिघाड्या सरकार सत्ता बदल झाले आहेत. इंडिया आघाडी, स्थानिक पातळीवर आघाड्या किंवा विरोध, NDA मधील भाजपाचा एकछत्री अंमल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भोवतींचं वलय सर्व पार्श्वभूमीवर 2024 निवडणुकांना देश सामोरा जात आहे. आणि हे असताना तपकीबार 400 पार झालेली 3 निवडणूक ह्यावेळी भाजपच्या घोषणेप्रमाणे अबकी बार पण होईल का हे येणाऱ्या निवडणुकीत आणि निकालात. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि 400 पार बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.